चेअरमॅन सेक्रेटरी आणि मेंबर सेक्रेटरी इज अँड लेबर कमिशनर मेजर अमेंडमेंट असलेली भीतर. ओके, डॅट इज वन. देन आवर ताज्या उपरांत मेजर डिसिजन कॅबिनेटाचे जे आशिल्ले, डॅट इज अँड प्रपोजल फॉर द फर्दर अमेंडमेंट इन द गुड्स अँड सर्वीस टॅक्स अमेंडमेंट, इट इज अँड ताका अमेंड हे केला, इट इज अँड प्रोप फॉर अमेंड केला 2007. या इट इज अकॉर्डींग टू द सेंट्रल जी एस टी. त्याच्या उपरांत गोवा मोटर व्हेकल टॅक्स अमेंडमेंट बील, जो ऑर्डिनन्स आम्ही फाटले फावटी पास केल्लो पळय न्ही, त्या बिलात कन्वर्ट केलो. ताज्या उपरांत प्रपोजल अमेंड गोवा ज्युडिशियल सर्वीस रूल 2013 अमेंडमेंट केला. ओके, त्याच्या उपरांत बाकीचे रुटीन सगळे अशेंच आसा, एक्सपेंडिचर सँक्शन आनी हे ते आसा, बाकीचे व्हडलेशे कांय नाशिल्ले. अमेंडमेंट आशिल्लो, तेजे डिटेल्स हेजेर अपलोड करता. बाकीची सगळी थोडीशी पोस्ट फॅक्टर सँक्शन आनी हे ते बिल्स आनी अमेंडमेंट हे ते आशिल्ले. खंयचे मोटर व्हेकल ऑर्डिनन्स पयली काढिल्लो पळय, तो टॅक्स कमी करपाक तेजे बील कन्वर्ट केला. ते सेम सेम सेम. ओके, मागीर बाकी आनी कांय व्हडलेशें मेजर नाशिल्ले. डिस्कशन अबाउट द पी एम विजीट, तोच विशय डिस्कस जालो. ओके, पी एम विजिटाच्या वेळार आमी टोटल ऑल टुगेदर सात प्रोजेक्ट. एक पयलो प्रोजेक्ट जो आसा पळय न्ही, एन आय टीचें इनॉग्रेशन, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ द टॅक्नॉलॉजी एट कुंकळे, एक नंबर. दुसरे सेकेंड प्रोजेक्ट इज एन इंडियन इंस्टिट्यूट ऑफ द वॉटर स्पोर्ट्स, जो दोना पावल हंगासर आसा, ताजें इनॉग्रेशन. थर्ड प्रोजेक्ट इट इज एन नेवी कॉलेज, कमांडंट नेवी कॉलेज एट बेतीम, हें आसा तिजें इनॉग्रेशन. फोर्थ प्रोजेक्ट इज एन फावंडेशन स्टोन फॉर द रोपवे एट रईस मांगूस फोर्ट, ताज्या वयल्यान रोपवे आमी करता पी पी पीचेर, तो चवथो प्रोजेक्ट. पांचवो प्रोजेक्ट जो आसा तो आमचो इनॉग्रेशन ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट एट कुडचडे, ताचें इनॉग्रेशन. सो हो प्रोजेक्ट इज एन आमचो 100 ml सेटींग अप ऑफ द प्लांट एट साळावली धरण, ताजो फावंडेशन स्टोन. आनी सेवंथ प्रोजेक्ट इज 3D बिल्डींग एट पाटो प्लाझा. रायट, वेरी बेटर. 3D बिल्डींग फावंडेशन स्टोन एट पाटो प्लाझा. 3D बिल्डींग इज द न्यू कन्सेप्ट, डॅट इज आमी ती बिल्डींग नवीन बिल्डींग बांदता, वीच इज एन इन 3D डॅट न्यू कन्सेप्ट एट कम, तेतूंतल्यान तिचो फावंडेशन स्टोन घालता पी पी पीचेर. आनी बाकीचे वेरियस पी एम बेनिफिशरीज जितके आहा पळय न्ही, वेरियस डिपार्टमेंटाचे, त्या पी एम बेनिफिशरीज थंयसर तेंचे फेलिसिटेशन्स ते जातले. म्हणजे फॉर एग्जाम्पल रिगार्डींग द पर्पल फेस्ट, मागीर माय भारत, एन वाय के, एन एस एस, कॉमन सिटिजन सर्वीस सेंटर, ग्रामीण मित्र. ओके, ताज्या उपरांत वेगवेगळे सनद डिस्ट्रिब्युशन ऑफ द हे एफ आर ए, म्हणजे फॉरेस्ट रायट एक्ट. ताज्या उपरांत म्हणजे हे जे सगळे इशू आहा बाकीचे, जितके बेनिफिशरीज आसा अंडर द पी एम बेनिफिशरी स्कीम, ते टोकन सोदून काढून तेचे मॅक्झिमम लॅटर सँक्शन करप, इट इज गव्हर्मेंट फंक्शन. स तारखे दिसा तो बी एस सी मिटिंगेन डिस्कस जातले, बी एस सी मिटिंगेन डिस्कस जातले. हांव कशें ठेवूं शकता तो बी एस बी एस सी मिटींग. सिक्स्थ टायमींग ठरूंक ना अजून, टायमींग पी एम ऑफिसांतल्यान कन्फर्म जाल्या उपरांत जातलो. त्या ते म्हटलें न्ही, स तारखेची असेंब्ली बी एस सी मिटींग. पी एमाचो पूर्ण कार्यक्रम आय आय ई सीन कितलो जातलो, इंडिया एनर्जी वीक कितलो जातलो, आय डब्ल्यू आय ई डब्ल्यू आनी गव्हर्मेंट फंक्शनाक कितलो दितलो, तो पी एम ऑफिसा कडल्यान अजून फायनल येवना. बट स तारीख ही कन्फर्म जाल्या, टायमींग कितल्यांक कितल्यांक सुरू जातलो, कितल्यांक सोंपतलो, हो पी एम ऑफिसा कडल्यान कन्फर्म जाल्या उपरांतच. गव्हर्मेंट प्रोग्राम एट मडगांव फातोडा बस, म्हणजे मडगांव बस स्टँड इन शॉर्ट, नॉट हे बस स्टँड इट सेल्फ. 25th. Yes, next. Chalo, next press. Madam, you can bring your chair little bit.
Dr. Pramod Sawant sir, Vice Chairman of ESG, Delilah Lobo ma'am, other members of the staff and my dear friends from the media. I welcome you all to the launch of this unique program by the Government of Goa to engage social media influencers to create more and more awareness about government schemes. So we all know that there are multiple government schemes which are there, and we always hear complaints that, you know, the real beneficiaries are not able to take benefit from it. And various studies and reports from the ground have suggested that it's mainly due to lack of awareness about them. And by now, we have also realized the power of social media. एक गांव में भी लोग आजकल जो ब्लॉगिंग और ब्लॉगिंग का जो कॉन्सेप्ट चला है वहाँ पे एक छोटे छोटे गांव में एक फार्मर भी एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स बन चुके हैं. सो वी आर ट्राइंग टू टैप दैट एनर्जी एंड दिस वाज द विजन ऑफ आवर ऑनरेबल सीएम सर टू टैप इट एंड देयरफॉर वी आर हियर टू लॉन्च दिस प्रोग्राम. फॉर दिस ईएसजी हैज डेवलप्ड अ पोर्टल वेयर इन ऑल द सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स कैन कम एंड रजिस्टर देमसेल्व्स. द पोर्टल विल बी ओपन टुडे itself and it will remain open till 5 PM of 14th of February. Now after this, the registrations which are done, each and every profile will be scrutinized by a committee which is formed under ESG, and based on their reach and followers, we'll select some social media influencers, and they will create awareness about various policies of Government of Goa, the schemes, the programs that government has made for various sections of the society, so they can ideally benefit from it. Now I would request Honorable CM sir to kindly launch the program for us and brief you about it. Yes, the first page. Yeah, come on. Right, wait. Madam, speak first. No, you both of them. Good afternoon. Good afternoon. I am panel man of the social media influencer. स्वयंपूर्ण गोय ह्या कन्सेप्टाच्या सकयल परत एकदा आम्ही एंटरटेनमेंट सोसायटीच्या वतीन गोयकारांक नवी संद दिवपा खातीर एम्पॅनलमेंट ऑफ द सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर ही स्कीम आमच्या एंटरटेनमेंट सोसायटीच्या वतीन आम्ही लॉन्च करता. हाजो मूळ पर्पज जो आसा, आम्ही पळयता की गव्हर्मेंट आपल्यो वेगवेगळ्यो योजना, वेगवेगळ्यो स्किमी ह्यो वेगवेगळ्या ॲडवर्टायजमेंट माध्यमातल्यान टी व्ही, रेडिओ, पेपर, न्यूजपेपर्स आणि इवन दो होर्डिंग्स ह्या सगळ्या माध्यमांच्या लोकांपर्यंत पावता आजपर्यंत. बट तरी सुद्धा आज सगळ्यात व्हडलो इन्फ्लुएन्स जो आसा हो सोशल मिडियाचो इन्फ्लुएन्स लोकांचेर दिसता. लोक डे टू डे वेगवेगळे सोशल मिडियाचे इन्फ्लुएन्सर आमकां पळोवपाक मेळटा. आणि तोच कन्सेप्ट लक्षात घेऊन आम्ही गोय सरकारच्यो वेगवेगळ्यो स्किमी लोकांपर्यंत पावपा खातीर सोशल मिडियाचो यूज करपाचो ठरायला. आणि जेणेकरून आम्ही सुरुवातीक फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम और यूट्यूब ह्या सगळ्या माध्यमातल्यान जवळपास तांचे वेगवेगळ्यो कॅटेगरी ठरवून, म्हणजे कोणाचं कितले लायक असा, कोणाचे कितले सबस्क्रायबर असा, कोणाचे कितले फॉलोवर्स असा, फॉलोवर्स आणि सबस्क्रायबर्स हे लक्षात घेऊन त्यांच्यो कॅटेगरी डिसाईड करतले. म्हणजे कॅटेगरी ए, बी, सी, अकॉर्डिंग टू डॅट कॅटेगरी, म्हणजे कोणाचे सबस्क्रायबर्स कितले असा त्याच्यानुसार आम्ही ताका त्याचे रेट्सूय डिसाईड करतले. कंटेंट जनरेट करप तांच्यांनी, कंटेंट आम्ही क्रिएट केलेलो त्यांना दिवप आणि तातूतल्यान गव्हर्मेंट वेगवेगळ्यो स्कीम प्रमोट करप, कंटेंट त्यांच्यांनी क्रिएट करून त्यांच्यांनी आमच्याकडल्यान अप्रुवल घेऊचो त्या कंटेंटा खातीर आणि तो कंटेंट मागीर त्यांच्यांनी प्रमोट करचो. विशेष करून 15 इयर रेजिडन्स त्याच्या खातीर कंपल्सरी असा, कारण आम्ही गोयकारांक प्रमोट करपाक सोदता म्हणून 15 वर्सांची रेजिडन्स हो कंपल्सरी आणि सोशल मिडियाचेर असलेलो 18 वर्सांच्या पेक्षा चड असो. धाकल्या भुरग्यां खातीर न्ही, नाजाल्यार परत आमी 18 वर्सांच्या सकयले भुरगे क्रिएट, ते आजकाल ते एक्सपर्ट जाल्ले आसा. बट दीस स्कीम इज एलिजिबल इटसेल्फ फॉर द अबाव 18 इयर एन्ड अबाव. ओके, त्याच्या खातीर वेगवेगळ्यो
सिलेक्शन जे हा पण सिलेक्शन कमिटी ती स्क्रुटनाइज करतली आणि त्याच्या उपरांत एका वर्सा खातीर आम्ही कॉन्ट्रॅक्ट हो इनिशियली त्यांच्या बरोबर हे साईन करतले अँड इट मे बी एक्सटेंड टू द अनदर 2 इयर्स. एकदा आम्ही सिलेक्ट केलो कॉन्ट्रॅक्ट जर साईन केलो वर्षभरा खातीर त्याचा पफॉमन्स कसो असा ते पळोवन आम्ही सुरुवात करतले. पुराय आमच्याकडे ESG आणि DIP डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी या दोघांच्या हातूंतल्यान ही स्कीम जी असा ती वर्क जातली. सो डॅट म्हाका दिसता हे जे पुराय देशात आतापर्यंत फक्त राजस्थानात म्हणजे गव्हर्मेंट ऑफ राजस्थान ही स्कीम अशा पद्धतीन त्यांच्यानी प्रमोट करपा खातीर यूज केली. सेकंड गोवा वील बी द सेकंड स्टेट अशा पद्धतीच्या सोशल मिडियातल्या इन्फ्लुएन्सरांक खूप मोठ्या प्रमाणात ऑनबोर्ड घेऊन कंटेंट क्रिएट करप कंटेंट नवीन जनरेट करून लोकांपर्यंत पावपा खातीर एकेच न्ही तर त्याचे फायनान्शियल प्रोविजनूय बी आता त्या बजेटातल्यान अप्रॉक्सिमेटली 2 करोड्स ऑफ रुपीज त्याका फायनान्शियल बजेटरी प्रोविजन सुद्धा असतले. ही स्कीम आम्ही आता लॉन्च करून पूर्णतः बजेटाच्या उपरांत तिचे इम्प्लिमेंटेशन रोखडेच सुरूय जातले. त्याचे आम्ही पहिली फक्त एकाच खातीर केला की ऑनबोर्ड घेऊन स्क्रुटनी करून त्यांना बाकीचे सगळे करपा खातीर त्याचा खूप मोठो उपयोग आमकां जातलो. त्या ती इंडिविज्युअल सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर जे असा पण न्हू दे मे अप्लाय आफ्टर द 14th of February ते अप्लाय करपाक शकतले. वेबसायटीचेर वचून तेजी सगळी डिटेल्स तुमकां पुराय वेबसायटीचेर मेळटली. जे जे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आसात त्यांच्यानी या स्किमी खातीर अप्लाय करपाचे. हांव म्हज्या एंटरटेनमेंट सोसायटी CEO माय वायस चेअरमॅन जे हॅव टेकन द इनिशिएटिव्स सो आय एम कॉंग्रेच्युलेटिंग बोथ ऑफ देम आणि देअर एंटायर टीम ज्या पद्धतीत फर्स्ट टाईम सोशल मिडियातल्या सगळ्या लोकांक अशा पद्धतीत आमकां ऑनबोर्ड येवपा खातीर त्यांना संद जी असा ही सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरांक मेळटली. जेणेकरून लोक गावागावांनी जसे म्हटलं तसे नवीन नवीन सदांच व्हिडिओज म्हणा किंवा कंटेंट जनरेट करीत असा त्यांचा म्हणजे बरे तकलेचा बरो उपयोग सरकारा खातीर करपाक काय हरकत ना. म्हणून बरेच जण त्या खातीर आपल्या सोशल मिडियान अशा पद्धतीचे नवीन कंटेंट जनरेट करपाक लागतले. एक एकदा फक्त टिकात्मक करपाकूच थोडे जण सरकाराचो वेगवेगळे प्लॅटफॉर्म यूज करतात त्यांच्यानी बऱ्या कामाकूय बी यूज करचो असे म्हाका दिसता. आयडिया आमच्याच कडल्यान जनरेट जाता तितके बरे हुशार लोक आमच्याय कडेन आसात. ऑफकोर्स आम्ही आमच्यो ज्यो बऱ्यो जे टुरिजम असतात किंवा बाकीचे किती असतात आम्ही प्रमोट करपाक यूज करतात. त्या खातीर म्हटलं न्ही कंटेंट जनरेट त्यांच्यानी करचो. म्हणजे आम्ही त्या खातीर सोशल मिडिया इन्फ्लुएन्सराक केलं आम्हीच कंटेंट जनरेट करून दितलो असं न्ही त्यांच्यानी. तू आता एखादो जो म्हणजे गोयची बदनामी करपा खातीर एखादो सोशल मिडिया आमचा एखादो वाईट व्हिडिओ काढून घालता त्याच्यापेक्षा गोयच्यांनी गोय प्रमोट करपा खातीर व्हिडिओ जनरेट करतो आमच्या कडेन अप्रुवल घेवचो आणि प्रमोट करचो. सिलेक्शन क्रायटेरिया तुझे सबस्क्रायबर कितले असा इन्फ्लु हेजेर कितले त्यो डॅट इज अ क्रायटेरिया मिनिमम टू मिनिमम. All the details are there on the website. There are certain eligibility criteria. So how many people you are maximum you are going to be expelled? Achha. Maximum we have not kept a limit because we have kept... There are different categories are there. तो जो पण 1 लाखाचा सकयल फॉलोअर आहात त्या कॅटेगरीत येतो त्याच्या वयलो आहात तो दुसऱ्या कॅटेगरीत वतलो. तू येऊनही मरे येतात तितके कितले 50-100 येतात तितके जण येऊन. नॉट ओनली द नॉट ओनली द स्कीम्स यू कॅन म्हणजे तुवें टुरिजम इन्फ्लुएन्स करूं येता. फाल्यां सकाळी टुरिजम प्रमोट करूं येता. फाल्यां सकाळी तुका दिसले आमचो आतां आग्वाद जेल म्युझियम इज वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट तो खंय स्किमीन ना न्हू. यू प्रमोट डेट इंटरलँड टुरिजमांतलो खंयचो तरी प्रोजेक्ट आयज टुरिजमांक दिसोकूच ना तुमकां दिसलो आसतलो. पळोवपाची नजर असपाक जाय फक्त ती नजर असली काय तो प्रमोट करू येता. विल व्हेरीफाय विल व्हेरीफाय आवर टीम विल व्हेरीफाय. फॉर गव्हर्नमेंट आवर डी आर डी आमचे डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी सातत्यात आपले प्रेस नोटूय काढटा आपले आपलो व्यवस्थित रित्या बाकीचे म्हणजे हांव किंवा आमच्या कॅबिनेटातले मिनिस्टर टायम टू टायम वेगळो खंयचो जो सब्जेक्ट असा त्या सब्जेक्टाचे उलयता. No,
ऑफिशियल स्पोक्सपर्सन आमचं हेजर असा म्हटलं आम्ही. चेक आमचा ऑफिशियल स्पोक्सपर्सन आम्ही डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशनच्या वतीने तसं आय चेक पळतो पळतो. आयच्या दिसा आम्ही एम्पॅनलमेंट ऑफ सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्स आमच्या ऑनरेबल सीएमाच्या हातीन इनॉग्रेट केल्ले आहात. चोडांचो देव बरें करूं म्हणटा आमच्या ऑनरेबल सीएमाक. दीस शोज ताजो हुस्को आमच्या चीफ मिनिस्टराचो की आमचे सरकारी स्किम्स पॉलिसीज प्रोग्रॅम्स शूड रीच द नुक्स अँड कॉर्नर्स ऑफ गोवा. हो हुस्को ताजो चोडांचो देव बरें करूं म्हणटा. आनी आमच्या सीओन सांगला, आमच्या चीफ मिनिस्टरान सांगला ते प्रमाणे टील 14th of February 5 o'clock दीस वेबसायट वील बी ओपन esg.co.in. हे वेबसायटीचे सगळे आमचे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहात तितल्यानूय वयचे आनी रजिस्टर करचे. अँड वी वील ऑल द रुल्स अँड रेगुलेशन्स आर देर. सांगला ते प्रमाणे सोशल मिडिया होल्ड सो मच ऑफ इम्पॅक्ट आनी आमचे हे सरकारी स्किम्स सगळ्यांक पावचे म्हणून आमचे हुस्के आनी आमचे चीफ मिनिस्टराचे हुस्के. चोडान चोड सर तुका देव बरें करूं म्हणटा फॉर गेटिंग इट रूटेड थ्रू ESG. थँक्यू वेरी मच. इट इज सजेस्टेड बाय द ज्युडिशियल डिपार्टमेंट. हांव धाडटा डिटेल हेजेर दिता. बाबूश मनसारात इज ऑल रायट. म्हाका दिसता आज डिस्चार्जूय जाता ताका. हांव पर्सनली वचून आयलां आनी आज ताका डिस्चार्जूय मेळपाचो. बाकी कांय प्रॉब्लम ना. सामके एमर्जंसी लागता थंयसरूच घेता आमी एखाद्या जाग्यार. अदरवायज आमी एक्सटेंशन न दिवपाचें थारायलां. ना तांकां दिला ताका आनी कसो करतलो.